नाव शेखर आयरे, बगुरूर आलो आहे नाशिक जिल्ह्यामधून. आम्ही पहाटे 5 वाजता आलो येथे. आल्यावर आम्हाला पास भेटला, ऑनलाईन पास घेतला आम्ही इथून. मग दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. दर्शनात आम्हाला 2-3 तास लागले लाईनीमध्ये. मास्क वगैरे कंपल्सरी केलेलं आहे, सॅनिटायझरचा वापर वगैरे केला. मंदिरात दर्शन वगैरे व्यवस्थित भेटलं, सोशल डिस्टन्सचा बी थोडा वापर झाला. मी तुषार नागरे, आम्ही जालन्यावरून आलेलो आहे. 3 दिवसाच्या नातळाच्या सुट्ट्या असल्यामुळं दर्शन घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. कोरोना असल्यामुळं इथं मध्यस्थी येणं नाही झालं, त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी येत असल्यामुळं आता 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी तुळजापुरामध्ये दरवर्षीप्रमाणे आलेलो आहेत. व शासनाच्या वतीने व्यवस्थित तुळजापूरमध्ये व्यवस्थित ऑनलाईन पासेसनी दर्शन शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. आम्ही कालच ऑनलाईन पासेसची बुकिंग केली होती व आज आमचे व्यवस्थित दर्शन झाले. आम्ही नाशिकवरून आलेलो आहे आणि नाव समृद्धी पवार. 3 दिवस लागोपाठ सरकारी सुट्ट्या आल्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला आणि नाताळाची सुट्टी शनिवार रविवार आल्यामुळे जे राहिलेलं दर्शन बाकी होतं ते आता सक्सेसफुल झालं. आम्ही सकाळी पहाटे लवकर आले आणि आम्हाला ऑनलाईन पास मिळाले. त्यानंतर आमचं दर्शन व्यवस्थित झालं. गर्दी आहे परंतु सोशल डिस्टन्सिंगचा व्यवस्थित उपयोग झाला आणि व्यवस्थित दर्शनही झालं. कॉलेज पण सध्या ऑनलाईन चालू आहे, परीक्षासुद्धा आल्या आहेत, पण काही नाही, 3 दिवसात व्यवस्थित दर्शन होईल पुढचं पण. नाताळच्या सुट्ट्या आणि सतत येणाऱ्या या सुट्ट्या 25, 26, 27 ला सुट्ट्या आहेत आपल्याकडं आणि 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत नाताळच्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानमध्ये खूप गर्दी असते.
आणि त्या अनुषंगाने कालपासून आम्ही विश्वस्त समितीनं 4,000 पासेस अतिरिक्त पासेस वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। अशा प्रकारे आता एकूण 12,000 पासधारकांना आपण मंदिरासाठी मंदिरात दर्शनाची आपण व्यवस्था केलेली आहे। यामध्ये सकाळी 5 पासून ते दुपारी 4 पर्यंत आपण 8,000 पासेस वितरित करणार आहोत आणि उर्वरित जे 4,000 पासेस आहेत ते आपण दुपारी 4 ते रात्री 8 या कालावधीत आपण वितरित करणार आहोत। याशिवाय या पासेसमध्ये आपण ऑनलाईन पासेस आणि ऑफलाईन पासेसची पण व्यवस्था केलेली आहे। सकाळच्या सत्रातील पासेस जे आहेत हे प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यामध्ये, तसेच 108 घाटशील रोडमध्ये आणि आठवडा बाजार 124 या ठिकाणी सकाळच्या पासेस उपलब्ध होतील। तर दुपारच्या सत्रातील ज्या 4,000 पासेस आहेत हे 108 घाटशील मैदान आणि 124 आठवडे बाजार या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आम्ही भाविकांना आवाहन करू इच्छितो की आमच्या ॲक्सेस पास काउंटर सेंटरहूनच आपण पासेस घ्या। दुसरीकडून जर पासेस घेतल्या त्या जर व्हेरीफाय नाही झाल्या, त्या स्कॅनिंगमध्ये जर काही अडकल्या, त्रुटी आढळल्या, तर आम्ही त्यांना पासेस दर्शन घेऊ दिलं जाणार नाही आणि चुकीच्या पासेस आढळल्या तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। म्हणून माझी भाविकांना विनंती आहे, जे अधिकृत आमचे पासेस काउंटर सेंटर आहेत त्याच ठिकाणाहून किंवा आमच्या देवीजींच्या www.श्रीतुळजाभवानी.org या शासकीय संकेतस्थळावरूनच पास उपलब्ध करून घ्याव्यात। श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना माझं नम्र आवाहन आहे की जास्तीत जास्त बाहेरच्या भाविकांनी, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा बाहेरच्या राज्यातील जे भाविक येऊ इच्छितात त्यांनी आमच्या अधिकृत संकेतस्थळ जे आहे या संकेतस्थळाचा वापर करूनच ऑनलाईन दर्शनाचा फायदा घ्यावा, ऑनलाईन पासेसचा फायदा घ्यावा व या जिल्ह्यातून किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून जे भाविक आपल्याकडे भक्त या ठिकाणी येत आहेत त्यांना आमच्या ॲक्सिस पास सेंटरवरून ऑफलाईन पण पास आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत। तरी सर्व जनतेने याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित सामाजिक अंतर असेल, सॅनिटायझिंग असेल किंवा आपलं स्वच्छता असेल याच्या अनुषंगाने सर्व काळजी आणि जबाबदाऱ्या पाळूनच दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा असं मंदिर प्रशासन आपणाला आवाहन करत आहे। सध्या जी ऑनलाईन म्हणजे पासेसची जी बुकिंग चालू आहे ती कशा प्रकारे? ऑनलाईन पासेसची सिस्टीम जी आहे ते मंदिर प्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे www.श्रीतुळजाभवानी.org हे संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावर युजर फ्रेंडली आम्ही पासेसचं बुकिंग ठेवलेलं आहे। या संकेतस्थळावर जा, आपले पासेस बुकिंग करा, पुढील 15 दिवसाचे आम्ही या ठिकाणी स्लॉट उपलब्ध करून दिलेले आहेत, याचा भरपूर भाविकांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो। सध्या या 3 दिवसात किंवा मागच्या आम्ही आठवड्याभर पाहतोय भरपूर प्रमाणात लोकांचा ऑनलाईनकडे ओढा दिसतोय आणि जर असाच ओढा राहिला तर आम्ही ही पासेसची संख्या पण आम्ही वाढवणार आहोत।